एका विशिष्ट ठिकाणावर वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ असेल, त्याला काही संस्कृतीची जोड असेल, त्याला इतिहासाची जोड असेल, तर अशा पदार्थाची नोंद ही GI म्हणून होते. मग तो जसं म्हटलं मी खाद्य संस्कृती असो, वाद्य संस्कृती असो किंवा कृषी संस्कृती असो, कृषी संस्कृतीला तर जास्त महत्व आहे. कृषी संस्कृतीच्या बाबतीत तर डायरेक्ट तुमचा संबंध परस्पर हा मातीशी येतो. प्रत्येक ठिकाणची माती ही वेगळी असते आणि त्या मातीमधनं वेगळ्या प्रकारचं सोनं, आपण म्हणूयात हिरवं सोनं, हे निर्माण होत असतं. अशाच अनुषंगाने आम्ही त्याचा शेतीजन्य पदार्थांना GI कसा मिळायला सुरुवात होईल याच्यावर अभ्यास सुरू केला. आणि पहिला आमचा शेतीजन्य पदार्थ आम्ही निवडला होता तो म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं एक ठिकाण आहे ज्याला थंड हवेचं ठिकाण असंही म्हटलं जातं, जिथे पर्जन्यमान खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होतो, जिथे लाल माती आहे. हे सगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी मातीतनं निर्माण होणार होतं. म्हणून आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणचा जो वैशिष्ट्यपूर्ण शेतीजन्य पदार्थ आहे स्ट्रॉबेरी, त्याची नोंद करायला हाती घेतली. आणि अधिक प्रमाणातले आम्हाला शास्त्रीय पुरावे त्याच्यात आले. जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या बियांचा अभ्यास केला आणि त्या स्ट्रॉबेरीच्या बाहेर 200 बिया आम्हाला सापडल्या, ज्या इतर ठिकाणच्या स्ट्रॉबेरीच्या बाबतीत अशा होत्या की 160 बिया स्ट्रॉबेरीच्या बाहेर मिळतील, म्हणजेच 20% एक्स्ट्रा न्यूट्रिशनल व्हॅल्यू असलेला हा पदार्थ तिथे सापडला. लाल मातीमुळे त्याला लाल रंग आणि आयनचं प्रमाण जास्त होतं, हेवी रेनफॉल ज्याला म्हणूयात, अधिक पर्जन्यमानामुळे त्याला ज्युसी कंटेंट तो तयार झाला होता. आणि असे निसर्गाने दिलेल्या देनमधनं हे मातीतलं सोनं निर्माण झालं होतं आणि ते इतरांनाच दुधा पौष्टिकदृष्ट्या उपयोगी ठरणार होतं. म्हणून आम्ही पहिल्यांदा तो निवडला आणि त्याची नोंद केली. नोंद केल्या केल्या त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाला. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीची नोंद 2009 केली. त्याचबरोबर आम्ही जनतेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये त्याच्या बाबतीतला एक म्हणूयात अवेअरनेस सुरू केला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या स्ट्रॉबेरीची मागणी वाढायला लागली, त्याला किंमत जास्त मिळायला लागली आणि त्याला अनुसरून जो साताऱ्यावरनं पुण्यासारख्या ठिकाणी एक शेतकरी वर्ग मायग्रेट झाला होता, तिथून त्या ठिकाणावरनं सोडून तो शहरी भागात आला होता, त्याला जसं कळलं की अरे योग्य किंमत मिळते आपल्या पदार्थाला, योग्य दाम मिळायला लागलाय, मार्केट त्याला बाजारपेठ उपलब्ध व्हायला लागलेली, अशा वेळेला त्यांनी पुण्यासारख्या ठिकाणावरनं परत आपल्या गावी जाऊन शेती सुरुवात करायला केली. आणि जवळपास त्याच 2011 53 कुटुंब पुण्यावरनं महाबळेश्वरला रिमायग्रेट झालं आणि त्यांनी स्ट्रॉबेरीची शेती सुरुवात करायला केली. त्याचा दुसरा परिणाम असा आला, प्रोडक्शन जो ज्या भागातनं ते बंद केलं होतं किंवा तिकडून सोडली होती शेती, तो महाबळेश्वरचा पट्टा होता, त्या भागामध्ये पुन्हा एकदा स्ट्रॉबेरी यायला सुरुवात झाली आणि जवळपास 200 हेक्टरमध्ये स्ट्रॉबेरीचं अधिक प्रमाणातलं प्रोडक्शन सुरू झालं आणि जवळपास 2000 मॅट्रिक टननी त्याचं प्रोडक्शन वर्षाच्या अनुषंगाने वाढलं. आणि त्याचबरोबर जवळपास 350 मॅट्रिक टन बाय प्रोडक्ट सहित स्ट्रॉबेरीला परदेशातनं मागणी आली. तर या महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या GI मुळं एकतर ज्याला म्हणूयात आपण रुरल इकॉनॉमी, ज्याला गावातली अर्थकारण हे प्रगल्भ होत गेलं, त्याचबरोबर देशासाठी गंगाजळी निर्माण व्हायला सुरुवात झाली, त्याचबरोबर छोट्या इंडस्ट्रीज माला मॅप्रो सारख्या तिथे एस्टॅब्लिश झाल्यात आणि त्यांनी बाय प्रोडक्टकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. स्ट्रॉबेरीचा जॅम असो, स्ट्रॉबेरीची चॉकलेट्स असो, हे तिथल्या तिथे बनवून तिथं विकायला सुरुवात केली. आणि त्यात भरीस भर म्हणून सर्वात ज्याला म्हणूयात शेती मधली मोठी क्रांती महाबळेश्वरला सुरुवात झाली, ती म्हणजे ॲग्रो टुरिझम. 2011-12 तिथल्या अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महाबळेश्वर स्ट्रॉबेरी महोत्सव सुरू केला, ज्यामध्ये त्यांनी असा एक सिंपल मॉडेल ज्याला म्हणून डेव्हलप केलं की तुम्ही आमच्या महाबळेश्वरला या, आमच्या मळ्यामध्ये या, पाहिजे तेवढी फ्री स्ट्रॉबेरी तुम्ही तिथे खा. आणि पुण्या मुंबईसारखा जेव्हा व्यक्ती तिथे जाईल, ती स्ट्रॉबेरी डायरेक्ट फ्रेश स्ट्रॉबेरी म्हणून खाण्याच्या दृष्टिकोनातनं तो तिथे घेईल, तो किती एका टायमाला खाईल, 200-250 ग्रॅम, पण तो तिथे गेला तर तिथे 2 दिवस राहील, म्हणजेच तिथे
टुरिझम आणि त्याला म्हणूया तिथले लोकल एम्प्लॉयमेंट जिथे जनरेट होईल आणि त्याच्यातनंच तो येताना 5-10 किलो परत घेऊन येईल, म्हणजे त्यांना रेडीमेड बसल्या बसल्या बाजारपेठ उपलब्ध झाली. हे सुंदर ॲग्रो टुरिझमचं मॉडेल सुद्धा महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या GI मुळे महाबळेश्वर येथे निर्माण झालं आणि ते संपूर्ण देशात रिप्लिकेट व्हावा हा आता एक पुढचा टप्पा आहे.